शिवसेना के पूर्व विधायक सुभाष साबने ने मुख्यमंत्री के वक्तव्य पर सवाल करते हुए कहा कि जिन्होंने शिवसेना प्रमुख को जेल में भेजा उनके साथ मंदिर में बैठते हो ये चलता है, इस वजह से हम 12 विधायक एक साल तक ग्राम मंडल से निलंबित थे। उन्होंने कहा कि आज भी मेरे मन में शिवसेना के लिए बहुत आदर है, एकनाथ शिंदे ने जो किया है उसके लिए मैं सहमत हूँ, मेरा पूरा साथ उनके साथ है। साथ ही उन्होंने कहा कि महाराष्ट्र के सभी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे के साथ दो, तभी शिवसेना कायम रह सकती है। काल माननीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, मी त्या बोबड्याच्या बाजूला मांडी घालून बसू का, पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जेल दाखवली त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसता, ते चालते तुम्हाला? आणि त्याच्यासाठी आम्ही 12 आमदार शिवसेनेचे एक वर्ष विधानमंडळामध्ये निलंबित होतो, फक्त आणि शिवसेना प्रमुखांच्या प्रेमामुळे निलंबित होतो। आजही शिवसेनेबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे, आणि आज जे काही शिवसेना नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माझं दैवत आहेत, त्यांनी जे बंड केले त्या बंडाला मी पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला मी नम्रपणाने आवाहन करणार आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने यावं, तरच शिवसेना टिकेल आणि महाराष्ट्र टिकणार आहे, अशी विनंती अंतकरणातून मी माझ्या शिवसैनिकाला या ठिकाणी करतो।